आगामी 2 वर्षात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल अशी माहिती गडकरींनी दिलेली आहे. येत्या 2 वर्षात भारतात पेट्रोल आणि इलेक्ट्रिक कारची किंमत एकच असेल असं भाकीत नितीन गडकरींनी वर्तवलंय. इंधन दरवाढीमुळे देशातील ग्राहक आता इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरकडे अधिक वळलेले पाहायला मिळत आहेत. Nowadays, electric mobility is gaining good momentum in the country, and it will be an important tool to develop pollution-free transport. We do not need any artificial push for the sale of electric vehicles in India. The economics is so good that due to the low per kilometer cost, consumers would naturally shift towards buying EVs. The government intend to have an electric vehicle sales penetration of 30% for private cars, 70% for commercial cars, 40% for buses, and 80% for 2- and 3-wheelers by 2030. नाशिकच्या सटाण्यात शेतकऱ्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या नेतृत्वाखाली HDFC बँकेसमोर साखळी उपोषण सुरू केले. जवळपास 21 शेतकऱ्यांची 1,04,46,000 रुपयांची फसवणूक केल्याचा शेतकऱ्यांचा आरोप आहे. बँकेतल्या कर्मचाऱ्यांना शेतकऱ्यांकडून पीक कर्जाचे हप्ते घेतले, मात्र ते पैसे बँकेत जमाच केले नाहीत. बँक प्रशासनाकडून या कर्मचाऱ्यांवरती कारवाईला टाळाटाळ केली जाते असा आरोप आंदोलकांनी केला. सोलापुरात विधान परिषद आमदार प्रशांत परिचारक यांच्या गाडीवरती शाई फेकण्यात आली. सोलापुरातले माजी सैनिक बापू गायकवाड यांनी रिधोरे गावात परिचारकांच्या गाडीवरती काळी शाई फेकली. काही वर्षांपूर्वी परिचारकांनी सैनिकांच्या पत्नींबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं, म्हणून माजी सैनिकानं शाई फेकत त्याचा निषेध नोंदवला. पिंपरी चिंचवडच्या राजमाता जिजाऊ पर्यटन केंद्र उद्यानात जिजाऊ सृष्टी उभारण्यात आली आहे. या उद्यानात इतिहासातील ज्या शिवघराण्यातील महिलांचं योगदान आहे त्यांची महती आणि माहिती दर्शवणारे म्युरल्स उभारण्यात आले, त्यामुळे बच्ची कंपनीसाठी ही एक वेगळी पर्वणी ठरणार आहे हे नक्की. मुंबई AC लोकलमधून प्रवास करणाऱ्यांसाठी खुश खबर, कारण कोणत्याही क्लासचं तिकीट असलेल्यांना AC गाडीत प्रवेश मिळावा या असा प्रस्ताव रेल्वे बोर्डानं मांडलाय. मात्र गाडी चिरल्यावरती त्या अंतराचा डिफरन्स म्हणजे ते भाडं प्रवाशांना द्यावं लागेल. अधिकाधिक मुंबईकरांना AC लोकलमध्ये प्रवास करता यावा असा यामागचा उद्देश आहे. तसंच AC लोकलचं भाडं कमी करण्याचाही विचार रेल्वे बोर्ड करत आहे. विमान प्रवासासाठी आता EMI ची सुविधा मिळणार आहे. दिल्ली ते पॅरिस प्रवासासाठी EMI करून प्रवास करता येणार आहे. स्पाइसजेटनं सोमवारी ही नवी योजना सुरू केली आहे. ही सुविधा 3, 6 आणि 12 महिन्यांच्या 3 टप्प्यात उपलब्ध असेल. या सुविधेमुळे अनेकांचं विमान प्रवासाचं स्वप्न पूर्ण होणार आहे. लाल मातीतली कुस्ती म्हणजे